पूर्वकसा अभिनंदन योगेश मास्तर ठरतात मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आणि मी मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच किताब म्हणजे याच ठिकाणी सिक्सर सुप्रीमोचा ब्रँडेड स्लीव्ज देऊन आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे योगेशांना प्रदान करायचा आहे. योगेश मास्तर यांचा खेळ आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. मॅच विनिंग परफॉर्मन्स. टीम फायनलला इथे दाखल झाली. मॅच चालू करा. आमचं इथे चालू राहणार आहे, तुमचं तिकडे चालू ठेवा. त्यानंतर पुढच्या मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा उत्तम सावंत सर आपल्या बरोबर जोडले जात आहेत. धन्यवाद. अश्वमेध आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर कॅम्प इलेव्हन या दोन संघात सामना इथे मैदानावरती सुरू होतोय. इथे पहिला चेंडू आपण पाहिला तर मैदानावरती टाकला. विकेट किपर कडे आपण पाहिलं तर चेंडू जाईल. एक टॉट बॉल आला, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. कम बॅक केले जाते. पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात इथे आपण मैदानावरती पाहू शकाल. यावेळेचा चेंडू होता अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहिले तर मैदानावरती येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे मैदानावरती टाकलाय. किरण आणि संदीप ही जोडी आपण पाहिलं तर सलामीला आघाडीला आपण पाहतोय. तर पहिलं क्रमांकाचं षटक करतोय गोलंदाज. यावेळेचा चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साईडला एक सुंदर फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवला, फेकी केली जाईल. तोपर्यंत धावा इथे मात्र मैदान तिपळून पूर्ण केल्या जात आहेत. अश्वमेध संघ आपण पाहिलं तर कॅम्प इलेव्हन संघाच्या विरोधात आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर खेळलाय. पॉइंटला कट केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवलाय, फेकी केली जाईल. तोपर्यंत दोन धावा इथे आपण पाहिले तर मैदानावरती बनवलं गेला. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती धावा, पाच धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिले तर प्रगतीपथावरती सुरू आहे. तीन षटकांचा आणि तीन ओव्हरचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता, तो देखील आपण पाहिले तर विकेट किपरकडे जाईल. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकोती आणि स्कोर कार्ड ती बिनबाद. पाच धावा त्या मात्र धावपळकोती आहेत. इस्माईल आपण पाहिले तर षटक क्रमांक दोन करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिलं षटक कोणी केलं? इम्तियाज यांच्या माध्यमातून आपण पहिलं षटक पाहिलेलं आहे. षटक क्रमांक दोन आपण आता सुरू झाला. इस्माईल यांच्याकडनं आपण पाहतो. चेंडू मात्र येईल मिड विकेटला. धावा देखील आपण पाहिले तर इथे मैदान येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळत आहेत. आठ सहा धावा धावपळकोती आहेत. षटक क्रमांक दोन आपण पाहिले तर सुरू झाले. पहिल्या षटकात पाच धावा, या षटकात एकच धाव आली. षटक क्रमांक दोन सुरू. धावपळकोती सहा धावा. यावेळचा चेंडू होता. फटका फसलाय. मिस टाइम फटका. विनीत पटेल या डाऊन दी बॉल टिपला जाईल. विकेट चोईल पतन. फलंदाज बाद. दुसरं षटक आपण पाहिलं तर प्रगतीपथावरती सुरू आहे. विकेट येताना पाहायला मिळतात. फलंदाज इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. धावपळक स्थिर आहे. स्कोर कार्ड ती सहा धावा. रवी न्यू बॅटर, नवीन फलंदाज आपण पाहिले तर इथे मैदान ते दाखल होतात. संदीप आपण पाहिले तर बाद होताना पाहायला मिळतात. किरणच्या सोबतीला आणि साथीला रवी इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत. तीन धावा बनवत संदीप बाद झालेत. किरण चार धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. तर रवी इथे देखील आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहिलं तर मैदानावरती सुरू झाले. गोलंदाजच्या मार्कवरती पहिल्या षटकात इम्तियाज, दुसऱ्या षटकात इस्माईल. यावेळीचा चेंडू होता. कव्हरला ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. विनीत पटेलिया शॉर्ट कव्हरला आपण पाहिलं तर 38 सर्कलमध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजी देखील आपण पाहिले तर पहिल्या दोन षटकात देखील मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाही। यावेळचा चेंडू होता तिथे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, व्हाइट बॉल, खराब चेंडू। आपण पाहतोय की अतिरिक्त अवांतर धावेल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळ कोणती? धावा 8, धावा 1 कडी बाद। फुल टॉस चेंडू होता, स्क्वेअर लेगला फटका, मात्र खेळला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे। तोपर्यंत एक सिंगल एल फेकी सुरेख आहे, बॅकअप प्रचंड ताकदवान तिथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय। कॅम्प बॉईज पुणे त्यांच्या विरुद्धात अश्वमेध 11, हे दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर आहेत। यावेळचा चेंडू होता बॅटच्या आतील काढा, घेत चेंडू मात्र अडवला चालेल, डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे। तोपर्यंत एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय। षटक क्रमांक 2 इथे आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे। धावपळक दुहेरी अंकात प्रवेश करेल, मॅजिकल फिगर ऑन स्कोर कार्ड, 1 कडी बाद 10 धावा। अश्वमेध 11 संघ प्रथमता बॅटिंग करताना बनवतोय। यावेळचा चेंडू होता आळवरपणे, तिथे मात्र चेंडूला फक्त दिशा दिली, एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न केलाय, फेकी केली जाईल। तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा इथे आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जातात। षटक क्रमांक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 12 धावा। तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज जाकीर तो इथे आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल। पहिलं षटक इम्तियाजचं होतं, दुसरं षटक इस्माईलचं होतं, तिसरं षटक जाकीर इथे आपल्याला मैदान ती करताना पाहायला मिळतील। 3 ओव्हरचा आणि 3 षटकांचा सामना आपण पाहतो, मैदान ती सुरू आहे। एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळते, कोणता संघ विजेता ठरेल, कोणती टीम बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत, कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करेल ते देखील आपण पाहणार आहोत। यावेळचा चेंडू होता बॅट आणि बॉलचा संपर्क होताना पाहायला मिळत नाही, ऑफस्टंपच्या अगदी जवळून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय। पहिला चेंडू मैदान ती डॉट बॉल, धावपळ कोणती? धावा 12 धावा, परंतु एकही चौकार एकही षटकार आतापर्यंत या डावामध्ये खेळला गेला नाही। यावेळचा चेंडू होता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा डॉट बॉल, दुसरा निर्धाव चेंडू तो इथे मैदान ती टाकला गेलाय। जाकीर यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, स्लॉग ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये चेंडू त्यांच्या हातामध्ये सोपवलाय आणि काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय। किपाचीर मारा, अचूकता, योग्य टप्पा, टप्प्यावरती नियंत्रण, लयबद्ध गोलंदाजी। शॉर्ट पिच चेंडू होता तिथे मात्र खेळलाय स्क्वेअर लेगला, 1-2 टप्पा घेत चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल। तोपर्यंत धावा मिळतात, 2 धावा, 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळ कोणती? धावा 1 कडी बाद 14 धावा। शेवटचे 3 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक आहे, परंतु अजूनही एकही चौकार षटकार खेळला गेला नाही, म्हणजे सुरुवात एक शांत आणि संत पाहायला मिळते। कोणत्या प्रकारे आक्रमकता बॅटरकडनं पाहायला मिळाली नाही, कोणत्याही प्रकारे आक्रमक खेळी फलंदाजाकडनं पाहायला मिळाली नाही। धावपळ 14 धावा। न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल होत आहेत, रिटायर्डच्या रूपाने नवीन फलंदाज इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतील। निखिल बॅटिंगसाठी मैदान ती आले, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत। जाकीर टू निखिल, यावेळचा चेंडू होता पुढे सरसत, फटका मात्र खेळलाय, खोलो टप्प्याचा चेंडू होता, फुल ऑफ लेन चेंडू आपण पाहिलं तर तिथे टाकला होता आणि त्यावरती 2 धावा इथे मात्र मैदान ती पळून पूर्ण केल्यात। या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, धावपळ कोणती बनवल्या गेल्यात? 16 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत। शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत, 4 चेंडूवरती आल्या, 4 धावा। फुल टच चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळणार, चेंडू पायावरती आदळतोय, लेग बायच्या रूपाने एक धावेल। मुख्य पंच मेहबूबबाई इथे कळवत आहेत एक अतिरिक्त धाव, लेग बायच्या रूपाने स्कोर कार्ड पुढे जाईल। धावपळ कोणती? धावा 17 धावा। धावपळ कोणती आहे? शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील, यावेळचा चेंडू होता फटका हवेत केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आपण पाहतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय, 2 धावा पळून पूर्ण केल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे मैदान ते नकार आहे।
दोन नावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती बनवल्या गेल्यात 19 धावा आणि विजयासाठी बनवायच्यात 18 चेंडू 20 धावा. दिनेशजी माझीरे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणून आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. 40+ पुणे क्रिकेट संस्थेच्या वतीनं मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. मान्यवरांना विनंती केला ते आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्नावा आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. चला बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदान ते दाखल झालेला आहे. कॅम्प 11 पुणे आपले आघाडीचे बॅटर पाठवा. चला पटपट पाठवा फलंदाज पटपट पाठवा. कॅम्प 11 पुणे क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. त्यामुळे मॅच पूर्वरत राहणं गरजेचं आहे. मॅच सुरू ठेवणं गरजेचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. सामने आपल्याकडे भरपूर आहेत. चला बॅटर आले. चला पटपट बॅटर थोडी पावलं उचला. वेळ भरपूर झालाय. कॅम्प बॉईज 11 फलंदाज पटपट पाठवा. सूर्या 11 आणि साई 11 संघ आपण सज्जर आहे. यानंतर आपली मॅच आहे. सूर्या 11 साई 11 दोन्ही टीम आपण रेडी राहा. यानंतर लगेच सामना सुरू होणार आहे. सलामीचे आणि आघाडीचे बॅटर आपण पाहिले तर मैदान ती उतरलेला आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर स्ट्राईकला शोभ चौधरी, नॉन स्ट्राईकला कल्याण, तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज. सुरेंद्र पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन इथे मैदान ती सज्ज आहे. सुरेंद्रचं पहिलं षटक आपण पाहणार आहोत. शोएब चौधरी कल्याणी जोडी मैदान ते आघाडीला सलामीला. पहिला चेंडू आणि तो देखील मात्र उडवलाय. स्क्वेअर लेगला हवेत. चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार. ऑक्सिरीज चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक चौकार खेळला. 4 धावा देखील बनवल्या गेल्यात. एक चांगली सुरुवात मैदान ती पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू आपण पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज सुरेंद्रचा आपण पाहतोय. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला परंतु त्यानंतर कमबॅक केलंय. एक टॉटबॉल आलाय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं मैदान ती सुरू आहे. रिव्हरचा प्रयत्न होता. स्विच इटचा प्रयत्न आपण पाहिलं तर केला होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही.
इथे आपण पाहिलं तर चेंडू खेळला क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी केली जाईल तोपर्यंत धावा येत आहेत, एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. सुरेंद्र आपण पाहिलं तर एक चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूती जरी चौकार आला, बॅक टू बॅक दोन डॉट बॉल आले, त्यानंतर एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावपळकोताने स्कोर कार्ड ती धावा 5 धावा, षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. कॅम्प 11 पुणे संघ आपण पाहिले तर धावांचा पाठलाग करतोय, 18 चेंडू आणि 20 धावा. यावेळचा चेंडू होता अक्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली टेकन, व्हेरी गुड कॅच, विकेट चोईल पतन, पहिला फलंदाज कल्याणच्या रूपानं इथे मात्र बाद. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिले तर विनीत पटेल इथे आपल्याला मैदान ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे बॅटिंग असेल ते देखील आपण पाहणार आहोत. चला विनंती आहे, थोडी घाई करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे, वेळ आपल्याकडे फार कमी आहे, त्यामुळे विनंती केला ते थोडं सहकार्य करा, थोडी घाई करा. न्यू बॅटर नवीन फलंदाज विनीत पटेल आणि पहिला चेंडू आपण पाहिलं तर अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर लेगला पॅडल स्वीप करण्याच्या प्रयत्नात एक सिंगल येईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती धावा इथे आपण पाहिले तर बनवले गेल्यात, 6 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत्या आहेत. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर सुरू आहे. इथे आपण पाहिले तर पंच मात्र काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहणार होतो. एक छोटी चुकी होते, परंतु चेंडू तिथे अडवला जाईल का आणि तोपर्यंत किती धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. व्हाईट प्लस 2 धावा, अतिरिक्त 3 धावा, 3 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. आणि धावपळकोती आपण पाहिले तर इथे आपल्याला आकडे मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावपळकोती धावा देखील आपण पाहिले तर बनवल्या जात आहेत, 9 धावा ज्या मात्र धावपळकोत्या आहेत. यावेळचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिले तर तिथे मात्र खेळला आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला चाल तोपर्यंत धावा येत आहेत. स्कोर कार्ड ते आकडे देखील आपण पाहिले तर बदलले जात आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिले तर इथे मैदान ती संपले गेले, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपळकोत्या आणि स्कोर कार्ड ती बनवले गेल्यात, 10 धावा त्या मात्र धावपळकोत्या आहेत. शेवटचे 12 चेंडू आपण पाहिले तर शिल्लक आहेत, 10 धावांची गरज आपण पाहतो मैदान. ती पहिला चेंडू खराब, अतिरिक्त अवांतर धावे, ते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एडिकाने आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य बापूसाहेब धाकले याही मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. 40+ पुणे क्रिकेट संस्थेच्या वतीनं बापूसाहेब धाकले साहेबांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत करतो. आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलात. राहुल भैया साठे आणि मित्र परेरेच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणखीन व्हाईट बॉल येत आहेत, खराब चेंडू आपण पाहतो या षटकात इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावपळकोती धावा 13 धावा धावपळकोत्या आहेत. विजयासाठी 7 धावांची गरज. रिव्हरचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न विनीत पटेल याकडनं पाहायला मिळतोय. पहिला डॉट बॉल आलाय. या षटकाची सुरुवात खराब चेंडूनं जरूर झाली, परंतु कमबॅक केलंय गोलंदाजच्या मार्कवरती गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू होता फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल.
एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपळकोती आकडे बदलत आहेत आणि धावा देखील आपण पाहिले तर बनवले जात आहेत. 14 धावा धावपळकोती आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. दहा चेंडू आणि 6 धावांची गरज आपण पाहिले तर विजयासाठी. यावेळचा चेंडूचा बॅटचा संपर्क होताना पाहायला मिळतोय. चुरू चेंडू मात्र चाल डीप थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तैनात. दोन क्षेत्ररक्षकांना गुंगारा देताना चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक सिंगल येईल. धावपळकोती धावा 15 धावा. विजयासाठी बनवायच्या 5 धावा. विजयासाठी 5 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना जो होणार आहे तर पुढील दोन्ही संघांना विनंती, आपण रेडी राहा, सज्ज राहा. यावेळचा चेंडूचा जबरदस्त फटका. चेंडू मात्र सीमापार. स्कोर लेवल सामना बरोबरीत. एका धावेची गरज विजयासाठी कॅम्प 11 पुणे संघाला. कंपल्सरी चेसिंग आहे सामना. तुम्हाला कंपल्सरी चेसिंग आहे. धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. धावा तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतो एक डॉटबॉल आलाय. एका धावेची गरज आहे. शेवटचे चेंडू आता शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 1 धाव. पुढील दोनही संघ आपण सज्ज राहा. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण लगेच एका लाईनीत एका ओळीत जायचे. रिव्हर्स फटका आणि सामना इथे मैदानावरती संपवलाय. विनीत पटेल यांच्या बॅटमधून आलाय विजयी चौकार. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा आभार. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्या आणि बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पुढील मॅच इथे आपल्याला लगेच मैदानाची सुरुवात होती.